नमस्कार. आज आपण BA राज्यशास्त्र विषय शिकत असताना आपण युनिट 1 मध्ये मूलभूत अधिकार ही संकल्पना बघणार आहोत. याआधी आपण बघितलं की भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये बघितली, त्यानंतर आपण उद्देशपत्रिका बघितली, तिचं स्वरूप आणि उद्दिष्टे बघितले, आणि यानंतर आपल्याला भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार. तुम्हाला माहीत आहे की भारतीय संविधानाच्या तिसऱ्या भागात कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत अधिकार दिलेले आहे. तसे आपल्याला मूळ संविधानात 7 प्रकारचे मूलभूत अधिकार दिलेले होते, परंतु कलम 31 मध्ये जो संपत्तीचा मूलभूत अधिकार देण्यात आला होता तो 78 साली 44व्या घटना दुरुस्तीने रद्द करण्यात आला, आणि संपत्तीचा अधिकार हा मूलभूत न अधिकार न राहता कोणता अधिकार देण्यात आला, तर कायदेशीर अधिकार देण्यात आला. म्हणूनच आज आपल्याला संविधानात 6 प्रकारचे मूलभूत अधिकार दिसतात. लक्षात, 6 प्रकारचे मूलभूत अधिकार आपल्याला संविधानात दिसतात. त्यामध्ये समतेचा अधिकार कलम 14 ते 18, स्वातंत्र्याचा अधिकार कलम 19 ते 22, त्यानंतर शोषणाविरुद्धचा अधिकार कलम 23 ते 24, धर्मस्वातंत्र्याचा अधिकार संविधानाचे कलम 25 ते 28 मध्ये आहे, आणि सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार कलम 29 व 30, आणि शेवटी दिलेला आहे संविधानात्मक उपायांचा अधिकार घटनेचं कलम 32 ते 35. तर अशा प्रकारे आपल्याला 6 ही मूलभूत अधिकार या ठिकाणी अभ्यासाचे आहे. तर आपल्याला माहीत आहे की आपल्या देशाची जेव्हा राज्यघटना लिहिण्यात आली, तर मूळ राज्यघटनेतच आपल्याला भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार दिल्याचे दिसून येते. अमेरिकेची घटना लिहिण्यात आली होती, त्याच्या मूळ संविधानातसुद्धा मूलभूत अधिकारांची संकल्पना स्पष्ट केलेली नव्हती, परंतु तिच्या वसाहतींनी संविधानाचा स्वीकार करण्यास नकार दिला, त्यामुळेच तिथे मूलभूत अधिकारांची संकल्पना संविधानात समाविष्ट करण्यात आली. आपल्याला माहीत आहे की इंग्लंडच्या घटनेतसुद्धा मूलभूत अधिकारची संकल्पना आपल्याला दिसून येत नाही, परंतु भारतीय संविधानात संविधान लिखाणाची निर्मिती करण्याच्या वेळीच भारतीय संविधानात मूलभूत अधिकारांचा समावेश करण्यात आलेला होता. तर नागरिकांना आपला विकास करण्यासाठी काही प्रकारचे अधिकार देणं आवश्यक आहे, त्याशिवाय नागरिक आपल्या व्यक्तिमत्वाचा असो किंवा अन्य गोष्टींचा विकास करू शकत नाही, ही घटनाकारांना जाणीव होती. त्या जाणीवेवरूनच त्यांनी आपल्याला घटनेत मूलभूत अधिकार दिलेले आहे. तर सगळ्यात पहिला जो अधिकार दिलेला आहे तो म्हणजेच समतेचा अधिकार, आणि घटनेच्या कलम 14 ते 18 मध्ये समतेचा अधिकार हा मूलभूत अधिकार दिलेला आहे. त्यामध्ये कलम 14 मध्ये कायद्यापुढे समानता हा मूलभूत अधिकार दिलेला. कोणता? कायद्यापुढे समानता. आपल्याला माहीत आहे की आपल्या देशात कायद्याचं राज्य आहे, संविधानाचं राज्य आहे, आणि या संविधानासमोर कायद्यासमोर प्रत्येक व्यक्ती कसा आहे? समान आहे. मग श्रीमंत असो, गरीब असो, स्त्री असो की पुरुष असो, हा कायद्यासमोर कसा राहील? समान राहील, आणि प्रत्येकाला कायद्याचं संरक्षण समान स्वरूपात प्राप्त होईल, याची हमी घटनेच्या कलम 14 ने दिलेली आहे. घटनेच्या कलम 14 ने नागरिकांना समान वागणुकीची आणि कायद्यासमोर समान दर्जाची हमी घटनेच्या कलम 14 ने दिलेली आहे. आता आपल्याला माहीत आहे की जरी घटनेचा कलम 14 कायद्यासमोर प्रत्येक व्यक्ती कसा राहील? समान राहील, मग तो तुम्हाला आधी सांगितलं होतं की तो जर पंतप्रधानाचा मुलगा असेल आणि त्याने जर कायदा मोडला असेल तर त्यालासुद्धा कायद्यानुसार जी शिक्षा व्हायची ती होईल, आणि सामान्य व्यक्तीच्या मुलाने जर कायदा तोडला असेल तर त्या व्यक्तीलासुद्धा जी शिक्षा व्हायची तीच होईल. परंतु याच्यासुद्धा कायद्यापुढे समानता राखत असताना तुम्ही म्हणसाल की जर कर भरण्याचा विचार येते, तुम्हाला माहीत आहे की श्रीमंतावर कर हा जास्त लागतो, मग तो उत्पन्न कर असो किंवा मालमत्ता कर असो, तो श्रीमंत व्यक्तीवर जास्त लागतो आणि गरीब व्यक्तीवर कमी लागतो, तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेदभाव होणार नाही, कारण तुम्हाला माहीत आहे की श्रीमंत व्यक्तीची कर भरण्याची क्षमता ही गरीब व्यक्तीपेक्षा जास्त असते. मग साहजिकच जर आपल्याला समानता निर्माण करायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला श्रीमंत व्यक्तीला जास्त कर भरावा लागेल आणि गरीब व्यक्तीला कमी कर भरावा लागेल, तरच खऱ्या अर्थाने समाजात समानता निर्माण. तसेच तुम्हाला माहीत आहे की काही विशिष्ट जाती या बऱ्याच स्वातंत्र्यापासून किंवा स्वतंत्र काळाच्या आधीपासूनच मागास राहिलेल्या आहेत, त्यांचा विकास पाहिजे त्या प्रमाणात समाजात झालेला नाही, आणि अशा समाजाला विकसित करण्यासाठी त्यांना विशेष सवलती देणं हे आवश्यक आहे. तुम्हाला माहीत आहे की काही जागा ह्या विशिष्ट जातीसाठी राखून ठेवल्या जातात, काही जागा या स्त्रियांसाठी सुद्धा राखीव ठेवल्या जातात,
या ह्याच्यासाठी राखीव ठेवल्या जातात की त्यांचा सामाजिक आर्थिक आणि राजकीय स्तर हा उंचावला पाहिजे. तर अशा ठिकाणी आपण म्हटलं जाईल की भेदाभेद होत आहे तर नाही, तर अशा ठिकाणी त्यांना विशेष सवलती देऊन त्यांनासुद्धा समाजाच्या प्रभावात समानतेने आणण्याचा प्रयत्नच या कलमातून केलेला आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच कलम 14 मध्ये कायद्यासमोर प्रत्येक व्यक्ती कसा राहील, समान राहील, याचाच उल्लेख त्या कलमात केलेला आहे. त्यानंतर कलम 15 तुम्ही पाहिलं असेल की आर्टिकल 15 या नावाचा पिक्चरसुद्धा मागच्या वर्षी रिलीज झालेला होता. तर कलम 15 मध्ये भेदभावाचा अभाव केलेला आहे. कलम 15 नुसार समाजात कोणत्याही व्यक्ती व्यक्तीमध्ये धर्म, वंश, जात, लिंग, वर्ण आणि जन्मस्थान इत्यादीच्या आधारावर भेदभाव केला जाणार नाही. सार्वजनिक ठिकाणी मग तलाव असो, नैसर्गिक उद्याने असो, उपहारगृहे असो, सार्वजनिक सभागृह असो, सार्वजनिक कार्यक्रम असो, सार्वजनिक विहिरीचं पाणी भरणं असो, अशा ठिकाणी धर्म, वंश, जात, लिंग, वर्ण आणि जन्मस्थान इत्यादीच्या आधारावर व्यक्ती व्यक्तीमध्ये भेदभाव केला जाणार नाही. असा जर भेदभाव केला जात असेल तर हा कायदेशीर काय ठरेल, गुन्हा ठरेल. एखाद्या व्यक्तीने जर अशा प्रकारचा भेदभाव केला तर कायदेशीर गुन्हा त्या व्यक्तीवर दाखल होईल याची हमीसुद्धा कशात दिलेली आहे, घटनेने दिलेली आहे. तर अशा प्रकारे काही समतेच्या अधिकारात भेदभावाचा अभाव हा एक महत्त्वाचा कलम घटनेच्या 15 मध्ये दिलेला आहे. परंतु यामध्ये काही ठिकाणं हे विशेष स्त्रियांसाठी राखीव ठेवतायचं. जसं आपल्याला माहीत आहे की स्त्रियांसाठी बऱ्याचशा ST मध्ये तुम्ही बसले तर काही जागा या स्त्रियांसाठी राखीव दिसतात. सार्वजनिक ठिकाणीसुद्धा स्त्रियांसाठी काही जागा राखीव ठेवलेल्या दिसतात. तर अशा प्रकारे स्त्रियांसाठी काही विशेष स्वरूपाच्या सवलती ही कायद्याने दिलेल्या आहे. त्याच्यानंतर आज आपल्याला माहीत आहे की करोनासारखा संसर्गजन्य रोग आला आहे आणि अशा संसर्गजन्य रोगाच्या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की आपल्याला काही महिने घरातून बाहेर निघण्याचीसुद्धा सक्त मनाई करण्यात आली. तर अशा पॅन्डेमिक स्थितीत, अशा अभूतपूर्व परिस्थितीत सरकार त्याच्यावर काही निर्बंधसुद्धा आणू शकते. कारण संसर्गजन्य रोग वर जर निवारण आणायचं असेल तर अशा वेळी सार्वजनिक ठिकाणी मनाई करणं हे कायदेशीर आवश्यक असते. तर अशा ठिकाणी याचा या अधिकाराचा त्यावेळेपुरता का होईना लोपसुद्धा होऊ शकतो. म्हणून हे दोन गोष्टी जर सोडल्या तर सामान्य परिस्थितीत भेदभावाचा अभाव हा 15व्या कलमात स्पष्ट केलेला आपल्याला दिसून येते. त्यानंतर घटनेचं 16व कलम म्हणते की सगळ्यांना कामाची समान संधी मिळाली पाहिजे. प्रत्येकाला माहीत आहे की आपल्या पात्रतेनुसार काम करण्याची त्याला संधी मिळणं हा घटनात्मक त्याचा मूलभूत अधिकार आहे. मग एखादा व्यक्ती शैक्षणिक पात्रता आहे, सगळे गुण त्याच्या अंगी आहे, परंतु धर्माच्या आधारावर, जातीच्या आधारावर किंवा तो गरीब आहे म्हणूनच त्याला ते पद मिळणार नाही, अशा प्रकारची दखल घटने घेतलेली आहे. मग तो व्यक्ती जर कायदेनुसार पात्रतेनुसार जर त्याची योग्य पात्रता असेल तर त्या व्यक्तीला कोणतंही सार्वजनिक पद प्राप्त करण्याची घटनेने त्याला हमी दिलेली आहे. आज आपण बघितलं की राष्ट्रपती पदावर, सर्वोच्च ज्या पदावर आहे, या अशा पदावर गरीबातील गरीब व्यक्तीसुद्धा गेलेला आपण बघितलं. एक दलित व्यक्तीसुद्धा सध्याच्या काळात आपल्या देशाचे राष्ट्रपती आहे. हे कशामुळे? तर घटनेच्या कलम 16व्यामुळे. घटनेच्या 16व्या कलममध्ये प्रत्येक व्यक्तीला त्या पदावर जाण्याची समान संधी दिलेली आहे. त्यानंतर आपल्याला माहीत आहे की यामध्ये सुद्धा काही गोष्टींचा अपवाद केलेला आहे. काही गोष्टीमध्ये आपल्याला माहीत आहे की काही जागा या विशिष्ट धर्मासाठी, विशिष्ट जातीसाठी राखीव ठेवल्या जातात. विशेष करून मागास वर्गीय जातीसाठी नोकरीमध्ये, सरकारी नोकरीमध्ये आरक्षण दिलेलं आहे हे आपल्याला माहीत आहे. मग SCB, SCBCचा आरक्षणाचा जो सध्या ज्वलंत मुद्दा आहे तो मुद्दा असो, OBCला आरक्षण दिलेला आहे, SC कॅटेगरीला दिलेला आहे, ST कॅटेगरीला दिलेला आहे, सध्याच EWS या वर्गालासुद्धा आरक्षण दिलेलं आहे. तर अशा प्रकारे संबंधित धर्मांतील किंवा संबंधित जातीतील लोकांना सरकारी पदे मिळावे यासाठी अशा प्रकारची तरतूदसुद्धा घटनेत केलेली आपल्याला दिसून येते. तर शासनाच्या शासकीय पदाबाबतीत अशा प्रकारचे जागा राखीव ठेवूनसुद्धा प्रत्येक धर्मातील जातींमध्ये समानता आणण्यासाठी, समान संधी मिळवण्याच्यासाठीच हे अशा प्रकारची तरतूदसुद्धा घटनेत केलेली आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे आपण कलम 14 मध्ये बघितलं कायद्यापुढे समानता, कलम 15 मध्ये भेदभावाचा अभाव, कलम 16 मध्ये समान संधी.
त्यानंतर आपल्याला बघायचं आहे कलम 17. कलम 17 नुसार अस्पृश्यतेचं काय केलं आहे, निवारण केलेलं आहे. आधीपासून माहीत आहे की तुम्हाला स्पृश्य आणि अस्पृश्य असा भेदाभेद केला जात होता समाजात. स्पृश्य आणि अस्पृश्य असा भेदाभेद केला जात असल्यामुळे अस्पृश्य लोकांना त्यांचा विकास करण्याची, शिक्षणाची त्यांना संधी प्राप्त होत नव्हती. त्यामुळेच तो वर्ग बराच काळ मागास राहिला असं आपल्याला दिसून आलं. आणि हे जो भेदाभेद आहे, वर्षानुवर्षे चाललेला भेदाभेद आहे, हा नष्ट करण्यासाठीच कलम 17 नुसार अस्पृश्यतेचं काय केलेलं आहे, निवारण केलेलं आहे. आणि आजही जर कुठे कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जर एखादा व्यक्ती अस्पृश्यता पाळत असेल तर अशा व्यक्तीवर फौजदारी गुन्हासुद्धा दाखल केल्या जाते. कारण कलम 17 नुसार अस्पृश्यतेचं पूर्णपणे काय केलेलं आहे, निवारण केलेलं आहे. आणि आज तरतुदीनुसार जर एखादा व्यक्तीच्या जातीवरून किंवा वर्णावरून किंवा कोणत्याही गोष्टीवरून जर भेदाभेद पाहिला जात असेल तर अशा व्यक्तीच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूद घटनेच्या कलम 17 मध्ये केलेली आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे कलम 17 नुसार अस्पृश्यतेचं निवारण करून स्पृश्य अस्पृश्य हा भेदाभेद नष्ट करून प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्याची, प्रत्येक व्यक्तीला व्यक्ती म्हणून समान संधी प्राप्त करण्याचा अधिकारसुद्धा या अधिकारातून, या घटनेच्या कलमातून प्राप्त झाला असं आपण म्हणू शकतो. तर अशा प्रकारे कलम 17 नुसार अस्पृश्यतेचं निवारण करण्यात आलं. आणि कलम अठरामध्ये पदव्यांची समाप्ती करण्यात आली. कलम 18 मध्ये काय केली, पदव्यांची समाप्ती. ब्रिटिश काळामध्ये काय होत होतं, एखाद्या व्यक्तीला जो मग ब्रिटिश सरकारच्या मर्जीतला व्यक्ती आहे, अशा व्यक्तीला ब्रिटिश सरकारकडून रावसाहेब, राव बहादूर, खानसाहेब, दिवान बहादूर यासारख्या काय होत्या, त्या पदव्या बहाल केल्या जात होत्या. आणि अशा पदव्या प्राप्त केल्यामुळे अशा व्यक्तीला काय होत होतं, एक विशेष स्वरूपाचा दर्जा प्राप्त होत होता. तो व्यक्ती समाजात एक विशेष स्वरूपाचा व्यक्ती आहे या स्वरूपात वागत होतं. त्यामुळे काय होत होतं, समाजात व्यक्तीमध्ये भेदभाव किंवा उच्च नीच अशी भावना निर्माण होत होती. आणि म्हणूनच काय केलं, आपल्या घटनेने कलम 18 नुसार या सगळ्या पदव्या रद्द केल्या. जेव्हापासून संविधान अंमलात आलं तेव्हापासून ह्या पदव्या ब्रिटिश सरकार काळात ज्या दिल्या जात होत्या त्या पदव्या रद्द करण्यात आले. परंतु आपल्याला माहिती आहे की आज आपल्या देशात सामाजिक क्षेत्रात असो, सैनिकी क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात, साहित्य क्षेत्रात एखाद्या व्यक्तीने जर उल्लेखनीय कार्य केलं असेल तर त्याच्या कार्याचा गौरव करण्यासाठी विविध प्रकारचे पुरस्कार दिले जाते. तुम्हाला माहिती आहे की सगळ्यात आपल्या देशातला सर्वोच्च पुरस्कार तो म्हणजे भारतरत्न, हा भारताच्या राष्ट्रपतीकडून प्रदान केल्या जाते. तर अशा स्वरूपात, विशेष स्वरूपात कार्य करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कार्याबद्दल गौरवण्यासाठी भारत देशात भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण, पद्मश्री अशा प्रकारच्या पदव्या दिल्या जातात, अशा प्रकारचे पुरस्कार दिले जातात. कारण त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना गौरव करणे हे अतिशय आवश्यक असते, कारण अशामुळे चांगल्या कार्याची प्रेरणा निर्माण होते. परंतु असे पुरस्कार दिल्या गेल्यामुळे समाजात कोणत्याही प्रकारची भेदभावाची भावना मात्र निर्माण होत नाही, याची दखल घटनाकारांनी आवश्यकपणे घेतलेली आहे. तर अशा प्रकारे कलम 14 ते 18 मध्ये समतेचा अधिकार, कायद्यापुढे समानतेचा अधिकार, भेदभावाचा अभाव, सर्वांना समान संधी, अस्पृश्यतेचं पूर्णतः निवारण केलं आहे आणि पदव्यांची काय केलेली आहे, समाप्ती केली आहे. तर या समतेच्या अधिकारामध्ये कलम 14 ते 18 अंतर्गत अशा विविध तरतुदींचा उल्लेख आपल्याला घटनेत केलेला दिसून येते. परीक्षेत समजा जर प्रश्न आला समतेचा अधिकार प्रश्न करा, तर हे 4 मुद्दे किंवा ही 5 मुद्दे 5 मुद्दे पाच मुद्दे जे सांगितलेले आहे, मी तुम्हाला जे सांगितले ते लिहिण्याचा तुम्ही प्रयत्न कराचा. पुस्तकात व्यवस्थितरित्या त्याचा उल्लेख केलेला आहे, तुम्ही व्यवस्थित त्याच्या नोट्स काढून तुमच्या बुकामध्ये ठेवा, कारण हा प्रश्न परीक्षेत अवश्यपणे येते. तर अशा प्रकारे आपण आज समतेचा अधिकार बघितल्यानंतर पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार शिकायचा आहे. आणि स्वातंत्र्याचा अधिकार आपल्याला माहिती आहे कलम 19 ते 22 मध्ये दिलेला. तर अशा प्रकारे आज आपण समतेचा अधिकार बघितला, पुढील व्हिडिओमध्ये आपण स्वातंत्र्याचा अधिकार बघू. धन्यवाद.